नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझाही खूप उपक्रम आहे। आता रिझल्ट येतील, आकडेवारी येईल, अपग्रेड्स सांगितले जातील आणि त्या दृष्टीने मार्केट चालेल, मार्केट व्होलाटाईल राहील। आणि दिसतंच आहे की फंडामेंटल्स पुन्हा बदलत आहेत। क्रूड 78.68 गेलं आहे, बॉन्ड यील्ड 4च्यापेक्षा जास्त झालं आहे 4.05, तर डॉलर इंडेक्सही पुन्हा वाढायला लागला आहे। तुम्हाला माहिती आहे डॉलर इंडेक्स वाढायला लागला की मेटलमध्ये मंदी येते, बॉन्ड यील्ड वाढायला लागलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री येते, आणि क्रूड वाढायला लागलं का भारतीय इकॉनॉमीला हे चांगलं नाही। आज जपानचा बाजार बंद होता, मिडल ईस्टमध्ये तणाव चालूच आहे, त्याचा परिणाम रेड सीची जी सध्या कटकट चालू आहे, तर बहुतेक शिपिंग कंपन्या सुवेझ कालव्याचा रस्ता टाळून देत आहेत, म्हणजे सुवेझ कालव्यातून ते जात नाही आहेत, त्यामुळे दूरचा मार्ग स्वीकारायला लागतो आहे। आणि दूरचा मार्ग स्वीकारल्यामुळे खर्च आणि वेळ दोन्हीही वाढतो आहे। पण FY24 NSO म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, या NSO-नी जी आकडेवारी दिली आहे त्याच्यामध्ये FY24 GDP ग्रोथ 7.5% राहील असा त्यांनी अंदाज दिला आहे। गुरुवारी TCS इन्फोसिस दोन्हीचेही रिझल्ट लागतील, त्यामुळे IT क्षेत्रामध्ये कितपत प्रगती दिसते याचा एक अंदाज घेत आहे। डोजी कॅन्डल दिसते म्हणजे कन्सॉलिडेशनचा मूड आहे हे लक्षात येतो। बॉन्ड यील्ड 4च्या पुढे गेलाय आणि शुक्रवारी जो नॉन फार्म पेरोल डेटा मिळाला त्याच्यामध्ये 2.16 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या, याचा अर्थ काय होतो की रेट कट लवकर केला जाणार नाही। जो लोक म्हणत होती मार्चमध्ये होईल, तो मार्चमध्ये होणार नाही, आणि जूनमध्ये सुद्धा रेट कट होईल की नाही हे सांगता येत नाही। मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, ॲपल, अल्फाबेट हे सगळे शेअर मंदीतच होते। आपल्याकडेही जे अपडेट्स येऊ लागले ते टायटन आणि गोदरेज कंझ्युमर या दोन्हीचेही अपडेट्स चांगले आले, पण मॅरिकोनी तेवढे अपडेट्स चांगले दिलेले नाहीत। त्यांनी सांगितलं की लो सिंगल डिजिट ग्रोथ। आता ही जी भाषा आहे ती लो सिंगल डिजिट म्हणजे 5% आतमध्ये, 1, 2, 3, 4, 5, हायर सिंगल डिजिट म्हणजे 5 ते 10 असं लक्षात घ्यायचं, लोअर डबल डिजिट म्हणजे 10 ते 15, हायर डबल डिजिट म्हणजे 15 ते 20। या भाषेत बोललं जातं तर ती भाषा आपल्याला समजावून घेतली पाहिजे। अडाणी विल्मरनी सुद्धा चांगले अपडेट्स दिले नाहीत, 15% विक्री कमी होईल असं सांगितलं आणि व्हॉल्यूम मात्र 6% वाढले। खाद्यतेलाची विक्री 21% झाली, ती कमी झाली असं अडाणी विल्मरनी सांगितलं। बडोदा बँकेने जे अपडेट्स दिलेत त्या ॲडव्हान्सेस 22% वाढलेत आणि 22% वाढून
2.03 लाख झाले. डिपॉझिट्स 6.3% वाढली आहेत, पण कासा डिपॉझिट्स जी आहेत ती कमी झाली आहेत. युनियन बँकेची सुद्धा कासा डिपॉझिट्स कमी झाली आहेत. टी व्ही एस मोटर हिने तमिळनाडू राज्य सरकारबरोबर 5,000 कोटीची गुंतवणूक करणार असं सांगितलं आहे आणि 500 लोकांना ते रोजगार देणार आहेत. टाटा स्टीलचे सुद्धा जे अपडेट्स आलेत ते फारसे चांगले दिसत नाहीत. तर आज कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील किंवा कोणत्या शेअरमध्ये मंदी राहील हे बघायला गेलं तर सॅटिन क्रेडिट केअर कोणकोणत्या शेअरमध्ये तेजी राहील तर सॅटिन क्रेडिट केअर ही मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे. हिने कर्नाटक बँकेबरोबर करार केलेला आहे आणि मायक्रोसॉफ्टला RBIची जी बंधनं आहेत ती लागू केलेली नाहीत, त्यामुळे सॅटिन क्रेडिट केअर. नारायणा हृदयालय यांच्या नारायणा हेल्थ ही जी सबसिडियरी आहे त्यांना IRDA कडून इन्शुरन्ससाठी लायसेन्स मिळाले. IRDAI कडून गोदरेज कन्झ्युमर टायटन यांचे अपडेट्स चालून चांगले आहे. ONGC यांनी नवीन जो ऑइल ब्लॉक आहे त्याच्यामध्ये उत्पादन चालू केले. SJVN ॲक्सेस बँक JSW स्टील फोर्स मोटर गुलशन पॉली मक्क्यापासून ते इथेनॉल तयार करण्यासाठी इन्सेंटिव्ह मिळतो. IREDA इरेडा 3 शेअर्स आहेत जे स्मॉल कॅपमध्ये MSCI इंडेक्समध्ये सामील होऊ शकतात. लुवामानी हे सांगितलंय की हे सामील होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये इरिडा रतन इंडिया आणि RR काबी. रतन इंडिया हे कर्जाचं प्री पेमेंट करत आहे म्हणजे आधी कर्ज फेडून टाकत आहे. LNT TCS InfoEdge सुलाची टार्गेट्स वाढवली आहेत, पण सुलाचा शेअर शुक्रवारी खूप वाढला होता त्यामुळे सावधगिरीने ट्रेड केला पाहिजे. FIEM त्यांची बोनससाठी बैठक आहे आणि LEDच्या बाबतीत त्यांची विक्री चांगली आहे. क्यूपिड CUPID ते स्टॉक स्प्लिट करण्याचा विचार करत आहे. ओरॅकल ज्युपिटर वॅगन शुक्रवारी वाढला होता, त्यांना 100 कोटीची पुन्हा ऑर्डर मिळाली आहे. टाटा कन्झ्युमर आणि बाजेल BAJEL त्याचबरोबर हे मोठे शेअर आहेत पण तेजीत राहण्याची शक्यता आहे. ॲबट ABOTT हा शेअर मोठा आहे, 23,000 रुपयाच्या आसपास आहे. फर्स्ट सोर्स आणि बजाज ऑटो IRCTC. आता मंदीमध्ये काय राहील तर मॅरिको, कारण सफोलाची विक्री फारशी चांगली आली नाही. युनियन बँक कासा रेशो कमी झाला आहे म्हणजे करंट आणि सेव्हिंग डिपॉझिट्स. BOB त्यांचाही कासा रेशो कमी झाला आहे. ओबेरॉय ज्युबिलंट फूड स्टार हेल्थ आणि टाटा स्टील हे सगळे शेअर मंदीत राहतील.
मॅरिको, युनियन बँक, BOB, ओबेरॉय, ज्युबिलंट फूड, स्टार हेल्थ आणि टाटा स्टील. मी 27-28 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. 9-12, 1-4 या वेळात कोर्स घेतला जाईल. जर आपल्याला कोर्सची चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करा. टेक्निकल, फंडामेंटल सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातील. नमस्ते.